सातारा लोकसभा पोटनिवडणुकीला अखेर मुहूर्त मिळाला. विधानसभा निवडणुकासोबतच होणार मतदान आणि मतमोजणी. विधानसभेच्या एंट्री आधीच राज ठाकरे भाजपच्या टार्गेटवर. कोहिनूर मिलवरून जहरी टीका. कोट्याधीश जादूगार म्हणून केलं ट्विट. सोशल मीडियाचा वापर करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे विरोधात मोठं कॅम्पेन. राष्ट्रवादीतून उदयनराजे विरोधात कोण लढणार? पोटनिवडणुकीच्या घोषणेनंतर हालचालींना येणार वेग. निवडणुकीत उदयनराजेंची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू. लोकसभेचा फॉर्म्युला कायम. भाजप आपल्या शब्दावर ठाम नसेल तर भाजपला आत्मपरीक्षण करण्याची गरज. शिवरायाच्या महाराष्ट्रात शब्दाला महत्व. शिवसेना खासदार संजय राऊतांचा भाजपला टोला. पाकमध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी, तरीही श्रीलंकेची खेळण्याची हौस. धमकीनंतर ही लंकेचे खेळाडू पाकिस्तान दौऱ्यासाठी रवाना. 10 वर्षापूर्वी लंकेच्या संघावर पाकमध्ये झाला होता दहशतवादी हल्ला. शिवसेना भाजप युतीची बोलणी अंतिम टप्प्यात. लवकरच घोषणा होण्याची शक्यता. चंद्रकांत पाटील यांची माहिती. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच करतील अखेरची घोषणा. पहिल्या T20 विश्वचषक विजयाच्या आठवणीत रमले भारतीय खेळाडू. आजच्याच दिवशी भारताने जिंकला होता पहिला T20 विश्वचषक. मराठी वेब सिरीजचा धुमाकूळ. हिंदी आणि इंग्रजी वेब सिरीजच्या शर्यतीमध्ये मराठी वेब सिरीजही ट्रेंडिंगमध्ये. भाजपचा गड असलेल्या चिंचवड मतदारसंघातून तृतीयपंथी लढवणार निवडणूक. जनहित लोकशाही पार्टीने जाहीर केली नताशा लोखंडेची उमेदवारी. आधार, पॅन, पासपोर्ट, मतदान ओळखपत्राऐवजी एकच ओळखपत्र आणण्याचा केंद्राचा विचार. अमित शहा यांची माहिती. पुढची जनगणनाही मोबाईल ॲपवर होणार. यूट्यूबवर सबस्क्राईब करा सी न्यूज सांगली आणि सी न्यूज सांगलीचे फेसबुक पेज लाईक करा.